गांधी विश्व शांतीचे जनक होऊ शकत नाहीत याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. या सर्व बाबींचं पुढील स्पष्टीकरणावरून उघड होईल. गांधी जिवंत असताना सन 1914 आणि 1939 मध्ये दोन वेळा जागतिक महायुद्ध घडले. ही दोन्ही महायुद्धे जिवंत गांधीला थांबविता आली नाहीत. या महायुद्धात लाखो लोक मारले गेले, कित्येक लोक कायमचे जायबंदी झाले, भयंकर रक्तपात झाला. हा मानवी संहार गांधी स्वतः उघड्या डोळ्यांनी पाहत होते, तरीही त्यांनी काही केले नाही. कारण ते काहीच करू इच्छित नव्हते, कारण स्वतःला अहिंसावादी म्हणणाऱ्या महात्म्यानेच पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाला सहकार्य केले आणि पहिल्या जागतिक महायुद्धासाठी गांधींनी सैनिकाची भरती केली. जेव्हा काश्मीरमध्ये सैन्य पाठवले तेव्हाही गांधींनी त्यांचे समर्थन केले. एकीकडे अहिंसेचा प्रचार करायचा आणि दुसरीकडे हिंसा, बर्बादी, मानवसंहार घडू द्यायचा, अशी ही गांधींची कपट नीती होती. मग असे गांधी विश्वशांती स्थापन करण्यासाठी प्रेरणादायी ठरतीलच कसे? अलाहाबादमध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडून आली. त्या काळी हिंदू जनमानसावर गांधीची मजबूत पकड होती. त्यांच्या आदेश प्रमाणभूत मानून हिंदूच्या कृती घडत होत्या. मुसलमानांसुद्धा त्यांच्या शब्दाचा आदर करत होते. असे असताना गांधी जिवंत असताना अलाहाबादची दंगल घडलीच कशी? स्वतःच्या देशातल्या एखाद्या शहरामध्ये घडत असलेली दंगल ज्याला थांबवता येत नाही तो विश्वशांतीचा जनक कसा होऊ शकतो? आधुनिक भारतात मोपल्याच्या बंडाने नृशंस दंगलीचा नंगानाच केला. ह्या दंगली इतक्या भयंकर होत्या की ज्या त्यामध्ये हजारो लोकांची कत्तल झाल्या. हजारो स्त्रियांवर भरदिवसा बलात्कार झाले. हजारो घरे दिवसादिवस जळत होती. हे क्रूर कृत्य गांधी जवळून पाहत होते. संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारे गांधी आणि त्यांची काँग्रेस त्यावेळी काय करत होती? मोपल्यांनी केलेल्या भयानक हत्याकांड, बलात्कार व जाळपोळीबद्दल गांधीला विचारणा केली असता ते निर्लज्जपणे म्हणाले, शूर आणि देवभीरू मोपले हे आपल्या समजुतीप्रमाणे धार्मिक पद्धतीने आपल्या समजुतीतील धर्मासाठी लढत आहेत. इथे गांधींनी मोपल्याच्या हिंसेला शौर्याचे प्रमाण दिले. ह्या सर्व दंगली गांधी जिवंत असताना त्यांच्या समोर घडलेल्या आहेत. मग अशा दंगली गांधींनी का थांबवल्या नाहीत? कारण या दंगलींना गांधीची मूक संमती होती असे त्यांच्या वक्तव्यावरून प्रत्ययास येते. मग सांगा, स्वतःच्या देशात अहिंसा प्रस्थापित करण्यात पूर्णतः अपयशी ठरलेल्या गांधींना जागतिक पातळीवर अहिंसेचे मानकरी कसे म्हणता येईल? किंवा त्यांचा जन्मदिन हा जागतिक अहिंसा दिन कोणत्या कारणाने म्हणता येईल? भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे अलग झाली. फाळणी दरम्यान गांधीच्या हयातीत हिंदू मुस्लिम दंगली घडून आल्या. लाखो लोकांना कापून टाकण्यात आले. रेल्वे गाड्यांमधून लोकांच्या मुर्द्यांची रास भरभरून पाठवली जाऊ लागली. हा खुलेआम नरसंहार, खुलेआम बलात्कार गांधींना थांबविता आला नाही. गांधींचा अहिंसावाद अशा प्रसंगी फारच नपुंसक ठरला. गांधी जिवंत असताना फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेली क्रूर अशी दंगल घडून आली. बनवाबनवीचा मुखवटा धारण केलेला हा पुकळ महात्मा जिवंत असताना दंगल रोखू शकला नाही. मग मरणोत्तर त्याचा गांधीवाद विश्वशांती कशी काय स्थापित करू शकतो? गांधी नावाच्या या जातीयवादी ढोंगी महात्म्याने लंडनमध्ये गोलमेज परिषद आपणच भारतातील अस्पृश्याचे एकमेव प्रतिनिधी आहोत असे जाहीर केले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना कडाडून विरोध केला. गोलमेज परिषद गांधींची नाचक्की झाली. गोलमेज परिषदेहून परतल्यावर मुंबई बंदरात अस्पृश्यांनी गांधीचा काळे झेंडे लावून निषेध केला. त्यामुळे चिडलेल्या गांधीच्या चेल्याने अस्पृश्यावर हल्ला केला. त्याचे पर्यावसन मोठ्या दंगलीत झाले. ही दंगल गांधी थांबू शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही. कारण अस्पृश्यांचा बदला घेण्याच्या भावनेने गांधी उभे पेटले होते. एकीकडे राष्ट्रपिता म्हणून मिरवणारे गांधी दुसरीकडे दंगलीला प्रोत्साहन देत होते. गलीबोळातही भांडणाचे कारस्थान रचणारा हा कुरापती महात्मा अहिंसावादी कसा समजावा? पंजाबमधील कोहट गावात दिनांक 9-10 सप्टेंबर 1924 रोजी दंगल झाल्या. त्यात 155 पेक्षा जास्त माणसे मारली गेली. त्यावर उपाय म्हणून गांधींनी अमरण उपोषण सुरू केले. तरीही 1925 नंतर हिंदू मुस्लिम दंगली बंगाल, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, मुंबई अशा भागातून घडतच राहिल्या.
त्यात त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात सोलापूरमध्ये दंगल झाली. एप्रिलमध्ये कलकत्त्यात मोठी दंगल झाली. यामध्ये 100 लोक मृत्युमुखी पडले तर 975 लोक गंभीर जखमी झाले. 1926-27 40 मोठ्या दंगली झाल्या. त्यात 197 लोक मेले. 1598 लोक जखमी झाले. या काळात पंजाब, बंगाल, उत्तर प्रदेश या प्रांतात सर्वाधिक दंगली झाल्या. 1928-29 वर्षात 22 मोठे दंगे झाले. त्यात 149 लोक मरण पावले. या सर्व घटना उदाहरणादाखल देण्यात आलेल्या आहेत. अशा घटनांचा क्रम मोजताना दमछाक होईल इतक्या दंगली गांधींसमोर घडल्या आहेत. गांधी हे भारतातील त्या काळचे सर्वात प्रभावशाली नेते होते. तरीही त्यांनी अशा भयंकर दंगली थांबवल्या नाहीत. यावरून इथे दोन प्रश्न उभे राहतात. एक असा की दंगली रोखण्यात गांधी किंवा त्याच्या अहिंसावाद कमजोर किंवा असमर्थ असला पाहिजे. दुसरा प्रश्न असा की गांधी जर अहिंसेसाठी समर्थ असतील तर मग त्यांनी हिंसा का रोखली नाही. याचा अर्थ त्यांची हिंसेला मूक संमती होती असेच म्हणावे लागेल. अहिंसावादाचे बेगडी रूप घेतलेला अर्थहीन महात्मा किंवा त्याचा वाद जागतिक पातळीवर अहिंसावादाचे पाठ कसा शिकवेल. चतुर्वर्ण व्यवस्था ही हिंसेचे माहेरघर आहे आणि जो अशा वर्णव्यवस्थेचे जाहीर समर्थन करतो तो अहिंसेचा पुजारी शांतीदूत कसा होऊ शकेल. एका प्रसिद्ध विचारवंताने गांधीच्या अहिंसेबाबत म्हटले होते की एखाद्या हिंसेनेही इतकी हिंसा झाली नसती जितकी हिंसा गांधीजीच्या अहिंसेने झाली. अशा टीकेवरून गांधींच्या अहिंसावादातील छुपा हिंसावाद लक्षात आल्यावाचून राहत नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या 60 संयुक्त राष्ट्रसंघाला जागतिक अहिंसा दिन म्हणून गांधीचा जन्मदिन का भावला हा एक संशोधनाचाच मुद्दा बनला आहे. जगात विश्वशांती स्थापन करण्यासाठी जो विचार पूरक आहे तो विचार केवळ बुद्धाच्या शिकवणीत बुद्धाच्या आचरण तत्वातच सापडतो. बुद्ध विचारच जगाला तारक ठरला आहे. बुद्ध धम्माच्या दिशेनेच विश्वाचे कल्याण होणार आहे. बुद्ध हा जगातील दुःखावर एकमेव उपाय आहे. विश्वशांती दूत म्हणून बुद्ध हेच सर्वश्रेष्ठ ठरतात. शक्य आणि कोलीय राज्यात कलह होऊ नये म्हणून बुद्धाने स्वतःच्या राजपदाचा त्याग केला आणि अहिंसावादाचे आदर्श उदाहरण जगाला दिले. म्हणून बुद्ध जन्मदिनच सर्वार्थाने जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळण्यात गौरव वाटेल. काही मूर्ख लोक गांधीला बुद्धाच्या बरोबर नेऊन बसवतात. ज्या बुद्धाने कोठेही हिंसा घडू दिली नाही आणि ज्या गांधीला कोणतीही हिंसा थांबवता आली नाही अशी बरोबरी करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे नव्हे काय. सिद्धार्थ गौतम संसाराकडे वळावा म्हणून शेकडो ललना त्याच्यावर आसक्त होऊन मरत होत्या. त्या सिद्धार्थाचे मन विषय वासनेने कधीही मलिन झाले नाही. या उलट स्वतःची पत्नी असताना गांधीने कित्येक तरुण कवळ्या मुलीशी सौंदर्यवान स्त्रियांशी लैंगिक व्यभिचार केला. त्या गांधीची बुद्धाशी बरोबरी करणाऱ्या थोडीशी लज्जा वाटू नये. ज्या बुद्धाने अखिल विश्वातील मानव जातीसाठी कल्याण मार्ग शोधलात असा बुद्ध कोणीकडे आणि ज्या गांधीने अस्पृश्यांना गुलाम आणि गुलामच ठेवण्यासाठी जीवाचे रान केले वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला तो गांधी आणि कोणीकडे. खरे तर हा तुलनेचा विषयच होऊ शकत नाही. तरीही संयुक्त राष्ट्र संघटनेने अशा अर्थहीन लबाड ढोंगी व्यभिचारी खलनायकाच्या जन्मदिनाला काळा दिवस म्हणून घोषित करण्याऐवजी जागतिक अहिंसा दिन म्हणून कसे घोषित केले याचे खूप आश्चर्य वाटते. त्यामुळे युनोच्या कार्यपद्धतीवर व तत्वप्रणालीवर सर्व स्तरातून आक्षेप घेतला जात आहे. ते योग्यच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा काळ्या गांधी युगाबद्दल मत मांडले आहे की गांधी युग भारत का अंधकारमय युग है. यह ऐसा युग है कि जिसमें लोग अपने भविष्य को आदर्शों की और देखने के बजाय पुरातन की ओर लौट रहे हैं. यह ऐसा युग है जिसमें लोगों ने सोचना बंद कर दिया है और चूंकि उन्होंने विचारना बंद कर दिया है गांधी जीवित असताना. सन 1942 चले जाओ आंदोलनात गांधी म्हणाले होते की मैं पहले की भांति इस आंदोलन को बंद नहीं करूंगा चाहे हिंसा लूटपाट खून खराब आदि क्यों न फैल जाए. गांधींच्या ह्या वक्तव्यावरून गांधी हिंसेला कसे उत्तेजन देत होते याचा अंदाज येईल. अहिंसेचे पुजारी म्हणून मिरवणाऱ्या महात्माच्या तोंडी हे उद्गार शोभणारे नाही. यावरून गांधींच्या अहिंसावादाचा बुरखा 1942 गळून पडला आहे.
तरीही काँग्रेसी लोक गांधींना अजूनही अहिंसावादी म्हणून पुढे करतात, ते खूप दुर्दैवी वाटते. भारत छोडो आंदोलनात मौलाना आझाद यांना गांधींनी वचन दिले होते की आंदोलनात कितीही हिंसा भडकली तरीही मी हे आंदोलन वापस घेणार नाही. यावरून गांधीच्या मनातील दुहेरी कपट नीतीचा वेध घेता येतो, करो अथवा मरो. यामध्ये हिंसेलाच चिथावणी दिली आहे. हा हिंसा भडकवण्याचाच नारा नव्हे काय? जिवंत गांधींनी हे सर्व स्वतः जाणून बुजून केलेल्या दुष्कृत्य आहे. मग असे दुष्कृत्य करणारा गांधी अहिंसेचा पुजारी कसा आणि मरणोत्तर गांधीवाद विश्वशांती कसा निर्माण करील? सन 1942 चले जाव चळवळीमुळे पंडित नेहरूच्या मते 10,000 माणसे मृत्युमुखी पडली. नेहरू म्हणाले की गेली 20 वर्षे यांना गांधीवाद्यांना अहिंसेचे धडे दिले, पण ते त्यांच्या फक्त कानात शिरले, हृदयात झिरपले नाहीत. मोर्चे व मिरवणुका शांततापूर्ण न राहता हिंसक झाल्या. या चले जाव आंदोलनात पोलिसांनी मशीन गन्सचा वापर करून 538 वेळा गोळीबार केला. पूर्ण नियोजन नसताना चळवळ सुरू केल्याच्या अदूरदर्शीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या तथा जखमी झालेल्या जबाबदारी काँग्रेसवरच येऊन पडते, असा खेद गांधी नेहरू व मौलाना आझाद यांनी व्यक्त केला. गांधी जिवंत असतानाही क्रूर हिंसाचार घडून आले, मग त्यांना अहिंसावादी कोणत्या आधारावर म्हणावे? वाचा दैनिक सामना, बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2009, पान नंबर 4, लेखक माधव विबलकर. गांधी जिवंत असताना. सन 1947 भारताला स्वातंत्र्य झालेले पाहण्याची शाही सेनेला इच्छा झालेली होती, त्यामुळे भारताच्या नौसेनेने मुंबई, मद्रास आणि कराची अशा 12 समुद्रतटावर विद्रोह केला. हा विद्रोह 18 फेब्रुवारी 1947 सुरू झाला होता. त्यामध्ये 20,000 पेक्षा अधिक नौसैनिकांनी भाग घेतला होता. गांधी व इतर काँग्रेसी पुढाऱ्यांनी त्या नौसैनिकांना आत्मसमर्पण करावयास सांगितले. गांधींच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांनी सैनिकांना वचन दिले की जर सैनिक आत्मसमर्पण करतील तर काँग्रेस त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. जेव्हा त्या सैनिकांनी काँग्रेसी पुढाऱ्यांवर विश्वास ठेवून दिनांक 23 फेब्रुवारी 1947 रोजी आत्मसमर्पण केले, हत्यारे टाकून दिली, तेव्हा इंग्रजांनी भारतीय सैनिकांवर प्रचंड गोळीबार करून शेकडो सैनिकांना ठार मारले. तेव्हा गांधीजी व त्यांच्या काँग्रेसने याबाबत नौसैनिकांच्या विश्वासघात केला, त्यांना अजिबात सहकार्य केले नाही. या घटनेवरून गांधींना अहिंसावादी कसे म्हणता येईल? महात्मा गांधी हे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांचा कर्दनकाळच होते. भारत छोडो आंदोलनामध्ये अरुणा आसिफ अली यांनी भूमिगत होऊन आंदोलन चालवले. ती जेव्हा गंभीर आजारी पडली तेव्हा गांधींनी तिला ब्रिटिशांसमोर शरण येण्यास सांगितले. वाचा ट्रिब्युन चंदीगड. परंतु अरुणा आसिफ अलीने शरण येण्यास नकार दिला. तेव्हा गांधी चिडून म्हणाले, यदि काँग्रेस कार्यकारिणी के एक सदस्य आसिफ अली की पत्नी अरुणा बम्बो और दूसरे उपद्रवों की योजना बना रही है तो उसे न्यायालय के समक्ष पेश करना चाहिए और यदि वह कसूरवार हो तो उसे दंड दिया जाना चाहिए. वाचा महात्मा लेखक तेंडुलकर, खंड 6, पृष्ठ 194.